विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घटक नंबर 2 म्हणजे प्रकरण 2 हे शेवटी घेत आहोत। त्याचं कारण असं आहे की मराठी निबंध वाङ्मयाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये आणि काही निबंधकारांची ओळख आज आपल्याला करून घ्यायची आहे, त्यामुळे हे प्रकरण थोडंसं मोठं असल्यामुळे मी ते शेवटी घेतो आहे। मित्रांनो, खरं तर वैचारिक वाङ्मयाची परंपरा आपल्या इथं ब्रिटिश आल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाली। वैचारिक लेखनाची परंपराच तिथून सुरू झाली। वैचारिक लेखनाचा पाया इंग्रज आल्याच्या नंतर घातला गेलेला आपल्याला दिसून येतो। स्त्री शिक्षण घेतलेले नवशिक्षित तरुण पाश्चात्य शिक्षण घेऊन, नवविद्या घेऊन, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून या कालखंडामध्ये विचार करू लागलेले आहेत। जे जे पाश्चात्याचं चांगलं असेल, जे जे भारतीयांचं चांगलं असेल, त्या चांगल्या आणि वाईटांची चर्चा या काळामध्ये करू लागलेले आपल्याला दिसतात। म्हणजेच विचाराचं खंडन आणि मंडन या काळामध्ये चालू झालेलं आपल्याला दिसेल। म्हणजे समाजामध्ये या काळामध्ये प्रबोधन घडून आणू लागलेले आपल्याला दिसतात आणि त्याच्यातूनच वैचारिक निबंध वाङ्मयाची खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आपल्याला दिसून येईल। निबंधामध्ये वैचारिक लेखनच आहे प्रामुख्याने आणि ही निबंध वाङ्मयाची अखंड परंपरा इंग्रजी भाषेतील वैचारिक निबंध वाचून आकृतिबंध बघून आधुनिक सुशिक्षित विचारवंतांनी मराठीमध्ये सुद्धा ती निर्माण केली आणि माणसांच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, बौद्धिक, भावनात्मक, राष्ट्रीय जीवनाशी, सामाजिक जीवनाशी निगडीत असणारे अनेक विषय या काळामध्ये त्यांनी मांडलेले आहेत। म्हणून निबंध वैचारिक स्वातंत्र्याच्या प्रेरणेतून, विचारमंथनातून या काळामध्ये निर्माण झाले आणि गद्य वाङ्मयाची या कालखंडामध्ये सुरुवात झाली आणि समाजामध्ये फार मोठं परिवर्तन या काळामध्ये घडू लागलेलं आहे। समाज प्रबोधन या काळामध्ये घडू लागलेलं आहे आणि म्हणून या विचारवंताची फार मोठी देण आहे। मग या विचारवंतामध्ये बाळशास्त्री जांभेकर असतील, भाऊ महाजन असतील, लोकहितवादी असतील, रानडे असतील, महादेव कुंटे असतील, दादोबा पांडुरंग तरखडकर असतील, भास्कर दामोदर पाळंदे असतील, विश्वनाथ मंडलिक असतील, गोना माडगावकर असतील, विष्णुबाव ब्रह्मचारी, बाबा पद्मजी मुळे, महात्मा फुले, चिपळूणकर, टिळक, आगरकर, कृष्णराव भालेकर, विष्णुबाव ब्रह्मचारी, कितीतरी अशा प्रकारची नावं सांगता येतील। पहिली आणि दुसरी पिढी असे दोन भाग याच्यामध्ये आपल्याला दाखवता येतील। या सगळ्यांनी समाज प्रबोधनाची प्रक्रिया सुरू केली आहे आणि समाज प्रबोधन ही अखंड चालणारी एक प्रक्रिया आहे। म्हणून काल सुसंगत समाजाचे प्रश्न, समस्या सोडवत जाणारी चिरंतन अशा प्रकारची प्रक्रिया आणि काळानुसार तिचं स्वरूप बदलत प्रत्येक कालखंडामध्ये समाजाला प्रबोधनाची गरज असते। हे प्रबोधन करण्याचा प्रयत्न या कालखंडातली या निबंधकारांनी आणि विचारवंतांनी केलेला आपल्याला दिसून येतो आहे। त्या निबंधकारांच्या पहिल्या या वैशिष्ट्यांचा आपण हळूहळू विचार करू आणि नंतर मग काही निबंधकारांच्या ओळखी आपल्याला करून घेता येतील। मुळामध्ये महाराष्ट्र हे राज्य भारतातील वैचारिक चळवळीचं आणि परिवर्तनाचं आणि प्रबोधनाचं आणि बौद्धिकदृष्ट्या परिपक्व असलेलं राष्ट्र आहे। भारतातलं परिवर्तनाचं केंद्र आहे खऱ्या अर्थानं, परंतु इंग्रज या देशामध्ये येण्याच्या अगोदर या महाराष्ट्रामध्ये संतांनी 12व्या शतकामध्ये समाज प्रबोधन केलंय। अभंग असेल, श्लोक असेल, भारुड असेल, भजनं असतील, गवळणी असतील, ओव्या असतील, आदी वाङ्मय प्रकारातून आपले विचार म्हणून समाज मानसिकता बदलण्यास कारणीभूत या काळामध्ये ठरलेले आपल्याला दिसून येईल। आणि म्हणून समाजाचं प्रबोधन प्राचीन काळामध्ये जरी झालेलं असलं तरी त्या काळामध्ये ते प्रबोधन धार्मिक आणि आध्यात्मिक आणि वारकरी
या माध्यमातून ते अधिक झालेले आपल्याला दिसून येईल. परंतु सामाजिकतेच्या अंगानं, जाती मोडण्याच्या अंगानं, पुनर्विवाहाच्या अंगानं, बहुजनाच्या असणाऱ्या समस्येच्या अंगानं तिथे फारसा तेवढा विचार झालेला आपल्याला दिसून येईल. परंतु समाजाची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न या संत साहित्याने त्या काळामध्ये त्यांच्या परिणय केला. म्हणून बहुसंख्य संतांनी आपल्या लोककाव्यातून, लोकभाषेतून, लोकप्रबोधनातून आपण आपलं काम त्यांनी केलं. संतांनी आध्यात्मिक धार्मिक लोकशाहीची मूर्त मिळवली. अंधश्रद्धा असेल, विषमता असेल, जातीयता असेल, कर्मकांड असेल, धार्मिकता असेल, याच्यावर त्यांच्या परीने असूर ओढण्याचा त्या काळामध्ये त्यांनी प्रयत्न केला. त्यांना काही मर्यादा पडल्या. म्हणून त्यांना जातीयता त्या कालखंडातली सर्व मोडता आली नाही, विषमता संपवता आली नाही, परंतु ते वाया गेले असं आपल्याला म्हणता येत नाही. त्यांच्याच त्या विचारसरणीवर पुढची विचारसरणी खरं तर विचारांताची उभी राहिलेली आहे असं मला वाटतं. पुढे असं आपल्याला सांगता येईल की इसवी सन 1818 पेशव्याचा अंत झाला आणि इंग्रजाचं आगमन झालं आणि भारतीय शिक्षण सर्वाला खुलं केलं आणि न्यायव्यवस्थेच्या समोर सर्व माणसं समान मानली आणि बहुजन समाज या कालखंडामध्ये जागृत झाला. बहुजन समाज जागृत झाला आणि मग त्या मिळालेल्या मिळणाऱ्या त्या स्वातंत्र्यामध्ये तो आपली मागणी तोही करू लागलेला आहे. ही पुढं स्वातंत्र्याची बीज निबंध वाङ्मयामध्ये पेरली गेली सुद्धा आपल्याला दिसेल. लोकहितवादी आपण वाचले की जाणवेल, बाळशास्त्री जांभेकर वाचले की जाणवेल, लोकमान्य टिळकांनंतर उघड अशा प्रकारची राष्ट्रवादाची भूमिका चिपळूणकरांनी सुद्धा घेतली. या काळामध्ये इंग्रज बुद्धिमान वैज्ञानिक दृष्टी असणारे आणि इंग्रजी विद्येच्या प्रचार प्रभावामुळे समाजामध्ये परिवर्तन आपले करू लागलेले आहेत आणि त्यांची री हे ओढू लागलेले आहेत. जे भारतीय जुन्या परंपरेमध्ये शिकलेली संस्कृत विद्वानांची बुद्धी इंग्रजी विद्येच्या अध्ययनामध्ये रमू लागली आणि इंग्रजी शिक्षणानं मराठी लोकांना एक नवी दृष्टी दिली. त्या विचाराला, बौद्धिक क्षेत्राला हा भारतीय समाज, सुशिक्षित समाज हा भावून गेला आणि त्यांच्या विचाराच्या अनुषंगानं आपल्यामध्ये सुद्धा काय चांगलं आणि वाईट आहे सुधारण्याच्या अनुषंगानं विचार करू लागलेला आपल्याला दिसून येईल. पुढचं वैशिष्ट्य असं आपल्याला सांगता येतील की जी नवशिक्षित पिढी पाश्चात्य विद्येच्या प्रभावानं बदलून गेली, कालबाह्यने नीतिनियमांमध्ये निर्माण झालेले दोष असतील, कर्मकांड असतील, पूजा अर्चा देवधर्म यावर टीका करू लागले आणि आपल्या इथं असणारी जाती मोडण्यासाठी परखडपणे समाजामध्ये या काळामध्ये ते विचार मांडू लागलेले आपल्याला दिसून येतील. आणखी नाही काय की या देशामध्ये स्त्रियांचं मोठ्या प्रमाणामध्ये शोषण झालेलं आहे आणि मग ती परिवर्तनाची भाषा बोलणारे अलीकडच्या कालखंडातले का माणसं असणार. स्त्रियांचं मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये शोषण झालेलं आहे. म्हणजे भारतीय स्त्रियांकडे आणि अस्पृश्य समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन या कालखंडामध्ये बदलला. तेही माणसंच आहेत आणि त्यांनाही आपल्याप्रमाणे अधिकार आणि हक्क आपण दिले पाहिजेत अशी भूमिका मांडण्याचा प्रयत्न होतो आहे. म्हणजे समाजामध्ये सामाजिक समता, अस्पृश्यता निवारण, जातीभेद मोडून काढणं, अंधश्रद्धा मोडून काढण्यासाठी सुधारकाचा आणि विचारवंताचा वर्ग या कालखंडामध्ये पुढे आलेला आहे. हा समाज, हा भारतीय समाज विवेकनिष्ठ, बुद्धिनिष्ठ आणि वैचारिक परिपक्व होण्यासाठी अनेक चळवळी याच काळामध्ये उदयाला आलेल्या आपल्याला दिसून येतील. मग त्या ब्रह्मसमाजाचे असेल, अस्पृश्य निवारण्याची चळवळ असेल, अनेक वेगवेगळ्या आर्य समाजाची चळवळ असेल, सांगता येतील. इंग्रजाची सामाजिक आणि राजकीय मूल्य भारतीय समाज जीवनामध्ये स्थिरावत आणि रुदत यांच्यामुळे चालू झाली. म्हणजे महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीच्या अंतरंगामध्ये इंग्रजी संस्कृती प्रतिष्ठितपणे शिरकाव करू लागलेली आहे. आणखीन एक चांगली गोष्ट या कालखंडामध्ये झाल्या, खूप चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत खरं तर, की राष्ट्रीय एकत्वाची भावना या कालखंडामध्ये वाढीला लागलेली आहे आणि त्याच्यातून राष्ट्रवादाचा जन्म झाला आणि राष्ट्रवादाला पोषक वातावरण ज्या लोकहितवादीनं मांडणी केलेली होती त्याच्यातून राष्ट्रवादाचा उदय टिळक चिपळूणकर यांनी आवेशाने मांडला आणि भारतीयांच्या मनामध्ये राष्ट्रभक्तीची ज्योत पादळत राहिल्यामुळे या देशाला पुढे स्वातंत्र्य मिळण्यास त्यांचे विचार स्फूर्तीदायक ठरले गेलेले आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून अगोदर राजकीय स्वातंत्र्य अशा प्रकारची भूमिका त्या कालखंडामध्ये घेतली गेली. मराठी वैचारिक निबंधकाराने या समाजाला विचार प्रवृत्त केलं
मग बाळशास्त्री जांभेकर, लोकेद्वारी, महात्मा फुले, आगरकर, टिळक, चिपळूणकर, भालेकर या प्रबोधनकारांनी खरं त्याला फार मोठं परिवर्तन केलेलं आहे. म्हणून यांना प्रबोधन युगाचे प्रवक्ते आपण म्हणलं पाहिजे. लोकांमध्ये एक जागृती घडवून लोकांना कार्यप्रवण करून बदलायला लावलं. म्हणून मराठीतील निबंध वाङ्मय हे वैचारिक प्रबोधनाचं साधन ठरली आणि मराठी गद्याचा फार मोठा पाया या कालखंडामध्ये घातला गेला. मित्रांनो, हे सगळी लिहिणारी जी मंडळी आहे ना, ही लिहिणारी मंडळी प्रचंड अभ्यास आहे. विचारवंत आहेत, विद्वान आहेत, बुद्धिमान आहेत, अभ्यासक आहेत, लेखक आहेत, सामाजिक सुधारक आहेत, संपादक आहेत, संशोधक आहेत आणि इंग्रजी विद्येनं वैज्ञानिक दृष्टीनं भारावलेले असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये परिवर्तन या काळामध्ये सुरू झालेलं आहे आपल्याला दिसून येईल. पुढचं वैशिष्ट्य असं सांगता येईल, हा शिकलेला नवशिक्षित जो वर्ग आहे तो नवशिक्षित वर्ग पाश्चात्य आणि भारतीयाचं काय चांगलं आणि काय वाईट यांच्या गुणदोषाची चर्चा तो करू लागलेला आहे. नुसती चर्चाच करतो आहे असं नाही, तर तो आत्मपरीक्षणाला सुद्धा त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून हे निबंधकार वैचारिकदृष्ट्या परिपक्व आहेत. म्हणून हे माणसं, हे विचारवंत, हे विद्वान, बुद्धिमान, अभ्यासू, संशोधक, लेखक असल्यामुळे लोक त्यांचे ऐकू लागले. त्यांचं आचरणसुद्धाही त्याच पद्धतीनं चांगलं होतं. परंतु फुल्यांच्या भाषेमध्ये बोला तसा चाले तेवढी नव्हते, कृतिशील नव्हते. फुले कृतिशील होते, फुले हे कृतिशील होते आणि म्हणून अशा या फुल्यानं, अशा विचारवंताने जे कृती करत नाही त्यांना फुल्यांनी त्या कारखान्यामध्ये शेतकऱ्याच्या आसोडामध्ये शेळ्याच्या गळ्यातील गलोल्या असा शब्द वापरलेला आपल्याला दिसले, आपण बघू नंतर. परंतु हे विचारवंत माझं या कालखंडामध्ये बोलत लिहित होते, आसूड ओढत होते, हे काही कमी नाही. काही असतील त्या कालखंडाले दोष, परंतु या समाजाला प्रगती पदवण्यासाठी, या समाजाच्या दोषांचं निराकरण करण्यासाठी, सामाजिक सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या अंतर्बाह्य जीवनामध्ये बदल घडून आणला आणि वाङ्मयामध्ये सुद्धा या कालखंडामध्ये बदल होऊ लागलेला आपल्याला दिसेल. हे पाश्चात्य आणि भारतीय विचार आणि विचार करणारे विचारवंत, चांगले वाईट निवड करणारे आणि विचाराचा एक समतोलपणा ठेवणारे, आपल्या बुद्धीत आणि ज्ञानाचा उपयोग आपल्या देशाला आणि आपल्या समाजाला झाला पाहिजे, ही एक उर्मी होती. आणि त्या उर्मीतून बोलत आणि लिहित राहिले. आणि म्हणून या वैचारिक निबंधकाराने भारतीय आणि महाराष्ट्राने समाज जीवन बदल करून टाकण्यास कारणीभूत ठरले. वैचारिक लेखनाचे समाज या वैचारिक लेखनाने समाज परिवर्तन झालेलं आहे. आणि म्हणून त्यांनी दर्पण, केसरी, मुकनायक, कितीतरी आधी अनेक नियतकालिका चालवलेली आपल्याला दिसतात. समाजाची एक वैचारिक उंची निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, खरं सांगू की ज्या देशाची माणसं अधिक शिकलेली असतात, विद्वान असतात, विवेकशील असतात, विवेकनिष्ठ असतात, त्यावरून त्या देशाच्या प्रगतीचा आलेख मांडण्याचं एक कसब सुद्धा आहे, एक दृष्टी आहे. म्हणून एक मापनाचं मानदंड म्हणता येईल आपल्याला. आणखीन एक वैशिष्ट्य असं आपल्याला सांगता येईल की मराठी गद्याचा वैचारिक लेखनाने, निबंधकाराने मराठी गद्याची सुरुवात केली. मराठी गद्याचा खऱ्या अर्थानं पाया या निबंधकाराने घातला. तत्कालीन समाज जीवनामध्ये प्रामुख्याने तीन वैचारिक दृष्टिकोन या कालखंडामध्ये मानले गेले. एक, इंग्रजाच्या या प्रभावामुळे हरवलेला पराभूत मनोवृत्ती बळावत चाललेल्या समाजाला आपल्या दिव्य भव्य पराक्रमी पूर्वजांचे ऊर्जेस्वर परंपरेचे स्मरण करून जागृत करणारा होता आणि त्याच्यातून राष्ट्रवादी विचार जन्माला आला. दुसरा एक भाग असा की दुसरा दृष्टिकोन असा की इंग्रजाच्या संपर्कामुळे, इंग्रजाच्या सहवासामुळे, त्यांच्या वाचनामुळे, त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे आत्मपरीक्षणाला प्रवृत्त होऊन आपल्यामध्ये काय चांगलं, आपल्यामध्ये काय वाईट, आपल्या चाली, रीती, रूढी, परंपरा, समजुती याच्यावर प्रहार करणारा आणि त्याग करून नवसमाज निर्मिती करू इच्छित होता आणि त्याच्यातून समाज परिवर्तन विचारसरणी या काळामध्ये उदयाला आली आणि ती पुढे चालून फोफावली. तिसरा दृष्टिकोन असा होता की आपल्या परंपरेतील जे जे चांगलं आहे त्याचं जतन करावं आणि इंग्रजांच्या जीवनपद्धतीमध्ये जे जे चांगलं आहे त्याचा स्वीकार करावा
आणि त्यातून जीवनाला एक चांगलं स्वरूप प्राप्त होईल असा विचार करणारा एक वर्ग होता. असे हे तीन प्रकारचे वर्ग होते. आणखीन एक वैशिष्ट्य असं सांगता येईल की मराठी वैचारिक निबंधाने मराठी जीवनाला विचारधनाची देणगी दिली, मराठी भाषेला प्रौढपणा दिला, भारदस्तपणा दिला. म्हणजे निबंध वाचत असताना भारदस्त वक्तृत्वपूर्ण विचाराचं प्रकटीकरण करण्याची क्षमता असणारं हे लेखन आहे. आणि म्हणून आपल्या भोवतालच्या समाज जीवनामध्ये समांच्याचे विचार करून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या कालखंडामध्ये या विचारवंतांनी केला. मित्रांनो, खरं तर समकालीन जीवनामध्ये वास्तवाचा स्पर्श करणारे विचारवंत असावे लागतात. त्यांनी समाज परिवर्तनाची एक चळवळ उभी केली. आपल्यालाही त्या मार्गानं पुढचा समाज जाताना आपल्याला दिसतो. आणखीन एक वैशिष्ट्य या काळाचं असं सांगता येईल, हा जो शिक्षित वर्ग आहे तो आत्मजागृती करू लागलेला आहे, आत्मपरीक्षण करू लागलेला आहे, परमताचं स्वमता आणि आपल्या मताचं चांगलं वाईटाचं खंडन करू लागलेलं आहे, आत्मचिकित्सा करू लागलेला आहे, नवमत मंडन करू लागलेला आहे. म्हणजेच पाश्चात्य मतांचं खंडन करू लागलेलं आहे, पाश्चात्य नव्या विचाराचं मंडन करू लागलेलं आहे. म्हणजे खंडन मंडनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आपण कोण आहोत, आपली परंपरा कोणती आहे, आपला इतिहास काय आहे, आपलं स्वरूप काय आहे, या जाणीवेतून समाजाला आत्मविश्वास आला आणि यांनी निर्माण केला. म्हणजे स्वतःकडे डोळसपणे पाहून आपल्यातील दोषांची परखड मीमांसा आणि विश्लेषण या काळामध्ये विचारबंद करू लागलेले आहेत. म्हणून आपण कोण आहोत, परखंड मंडन नव मतमंडन सुरू झालं आणि एकंदरीत नवसमाज रचनेसाठी आवश्यक असणाऱ्या नव्या तत्वांची मांडणी या काळामध्ये सुरू झाली. आणि म्हणून प्रबोधनाचा आणि चिकित्साचा आणि चळवळीचं एक साधन या कालखंडामध्ये म्हणून कालखंडात निबंध मांगवाय म्हणून अवतरलेला आहे. खरं तर महाराष्ट्रात इंग्रजी राजवटच्या आरंभापासून सामाजिक काय वैचारिक आणि वाङ्मयीन लेखनाला सुरुवात झाली. तो ठसा उमटला गेला. दर्पण, शतपत्रे, केसरी, मुकनायक, इंदुप्रकाश, विविध ज्ञानविस्तार, अन्य पत्रे ज्ञानपत्र होती. खरं तर या ज्ञानपत्राच्या अनुषंगाने या विचारवंतांनी उद्याचा समाज कसा असावा, उद्याचा समाज जीवन कसं असावं, उद्याच्या आपल्या देशाची राज्यपद्धती कशी असावी, उद्याचा बदल आपल्याला कसा अपेक्षित असावा आहे, ही दृष्टी या वृत्तपत्रानं होती. आणि तशी चर्चा पत्रकारांनी या काळामध्ये या विचारवंतांनी निबंधकारांनी केली. म्हणून या वृत्तपत्रामुळे निबंधवामुळे समाजाला एक नवी दृष्टी मिळाली आणि समाज हा अधिकाधिक विचारशील आणि समतोलवादी या काळामध्ये झालेला आपल्याला दिसतो आहे. आणखीन एक भूमिका, अशा बऱ्याच भूमिका पाठीमागं आपल्याला सांगता येतील आता, की समाजाला नवीन ज्ञान देणं, नवे ज्ञान देणं आमच्या जीवनाचा उद्दिष्ट आहे. नवे ज्ञान वापरण्याचं ज्ञान होतं, म्हणून नवीन ज्ञानामुळे आपल्या जीवनावर आपल्या समाजावर त्याचा काय परिणाम होतो आहे, ते कसे व्हावेत याचा विचार करून नियतकालिके परिश्रमानं चालवलेले आहेत. नियतकालिका चालवणं तसं सोपं नाही, खूप पैसा लागतो. तरीही या काळामध्ये जिद्दीनं चालवलेली आहेत या निबंधामध्ये, या वैचारिक लेखनामध्ये. मराठी वैचारिक गद्याची, एकूणच गद्याची गंगोत्री आपल्याला इथं दिसते आहे. मित्रांनो, कोणत्याही काळामध्ये प्रबोधन करणारा विचारवंत, विद्वान, विचाराची शुदुरी समाजाला पुरवत असतात. त्यामुळे समाजाचं आयुष्य बदलून टाकतं, बदलून जातं. म्हणून महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये प्रबोधन चळवळीचा, प्रबोधन कराचा, निबंध कराचा फार मोठा वाटा आहे. आणि याच्यामुळेच काही जणांना त्या काळामध्ये प्रबोधनकार म्हणून, प्रबोधनकार ठाकरे असं शब्दप्रयोग त्या काळामध्ये त्यांच्या विचारावरून वापरला होता. हे सर्व विचारवंत यांच्याकडे डोळेसपणा बघत असताना हे विचारवंत काळाच्या कितीतरी पुढे जाऊन समाजाच्या अंतरंगामध्ये डोकावून माणसाला भविष्यामध्ये सुखाने कसं जगता येईल याचा विचार करून त्या दृष्टीने लेखन करणारे होते. तशी लोकांची लोकमानसिकता करण्यासाठी अखंड बोलत, लिहित आणि मांडत राहिले.
बुद्धिवादी विचाराची जोपासना केल्याने समाजाची प्रगती होऊ शकते। म्हणून इंग्रजी बुद्धिवादी विज्ञाननिष्ठ विचारांचे असल्याने भारतात आल्यावर विचाराचं खंडन आणि मंडणी प्रक्रिया सुरू झाली। हे विचाराची देवाणघेवाण निबंध वाङ्मयातून झाली, त्यासाठी त्यांनी वृत्तपत्रे आणि नियतकालिकांचा चांगला उपयोग या कालखंडामध्ये केला। आणि म्हणून वैचारिक साहित्याची जडणघडण इंग्रजाच्या कालखंडामध्ये अधिक झाली। साहित्याची वैचारिक चळवळीचं स्वरूप साहित्याला प्राप्त झालं आणि समाजाचे प्रश्न सोडवण्याचं प्रभावी अशा प्रकारचं साहित्य म्हणून या वैचारिक साहित्याकडे निबंधाकडे आपल्याला बघता येईल। म्हणून समाज प्रबोधनाच्या या चळवळीमधून, विचारवंतांच्या विचारधारेमधून वैचारिक साहित्याचा विकास झाला। विचाराच्या विविध चळवळी, विविध संघटना या काळामध्ये जन्माला आल्या। म्हणून वैचारिक साहित्य समाजाचं सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं धन आहे असं म्हटलं जातं। सर्व प्रकारचं धन ती फार मोठी शिदोरी आहे। आंबेडकरांची तर सर्वात मोठी तीच शिदोरी होती। त्या शिदोरीवरच हा सगळा समाज पुढे उभा राहिला आणि देशसुद्धा संविधानामुळे उभा राहिलेला आपल्याला दिसतो आहे। म्हणजे हे वैचारिक धन सर्वश्रेष्ठ आहे। त्या धनावरच संपूर्णपणे उद्याची पिढी उभं राहत असताना आपल्याला दिसत आहे। दुसरे एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, सामान्य माणसाच्या जीवनाला या कालखंडामध्ये अर्थ प्राप्त करून देण्याचा प्रयत्न झालेला आहे। तो या पाठीमागे नव्हता। म्हणजे संतांच्या काळामध्ये अर्थ प्राप्त करून देण्याचा जरी प्रयत्न केलेला असला तरी मर्यादा आपल्याने या काळामध्ये मात्र सामान्य माणसाच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देणे, त्यांना प्रगतीच्या वाटेवर पावलं टाकण्यास चालना देणे आणि समाजाला उंच जीवन जगण्याची एक नवी व्यवस्था निर्माण करण्यासाठी झालेलं लेखन आहे। म्हणजेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकास करून राष्ट्राची उभारणी करण्यासाठी सर्व क्षेत्रामध्ये परिवर्तनाला या काळामध्ये निबंधकारांनी सुरुवात केली, विचारवंतांनी सुरुवात केली आणि कालपरत्वे विचारवंत समाजाला विचार प्रवृत्त करीत नवसमाज उभारण्याच्या प्रेरणेतून झालेलं लेखन अत्यंत मौल्यवान आहे। म्हणून त्याला विचारधन असं आपण म्हणू। म्हणजे विचारवंत समाज परिवर्तनाच्या नव्या वाटा शोधत राहिले, त्यासाठी लिहित आणि बोलत राहिले आणि सामाजिक दायित्व दाखवलं आणि वैचारिक जागरण केलं, गस्त घातली आणि विवेकशील समाज निर्माण करून शहाणे करून सोडावे सकळ जण, हा उद्देश या वैचारिक साहित्यामागे आणि निबंधकाराच्या पाठीमागे होता। म्हणून वैचारिक वाङ्मय त्यात निबंध वाङ्मय हे अक्षर वाङ्मय म्हणून गणले गेलेलं आपल्याला दिसेल। हे वैचारिक धन राष्ट्राच्या मनाची, बुद्धीची, कर्तृत्वाची, समाजाच्या स्थितीची उंची मोजतं। समाज बुद्धिवादी आणि विज्ञानवादी विवेकनिष्ठ होत जातो, प्रगतीच्या दिशेनं पावलं टाकण्यास प्रेरक ठरले असे लेखन कोणत्याही काळामध्ये उपयोगाचे ठरणारे असते। म्हणून विचारवंतचे हे लेखन सर्वश्रेष्ठ धन मानले जाते। असं म्हटलं जातं की विचारवंत 100 वर्षाची त्यांना दृष्टी असते, 100 वर्षाचं ते बघत असतात, तसेच विचार करत असतात, तसेच बोलत असतात, तसेच लिहित असतात, तसेच पाहत असतात, तसेच बावलं टाकत असतात, लोकही त्यांचं ऐकत असतात, तसे ते वागत असतात आणि म्हणून समाज पुढच्या काळामध्ये उभं राहताना आपल्याला दिसून येईल। आणि म्हणून आपल्या देशासाठी आणि आपल्या समाजासाठी काहीतरी करावं असं अशाच लोकांना ते वाटत राहिलेलं आहे। आणखीन एक शेवटचं वैशिष्ट्य या ठिकाणी थांबू आणि त्या भाषेचा थोडा विचार करायचा आहे की या कालखंडातील विचारवंत नुसते विचारवंत नाही, ते बोलत नाही तर ते पत्रकार आहेत, लेखक आहेत, चिंतन मनन करणारे आहेत, समाजाचं निरीक्षण करणारे आहेत, आत्मपरीक्षण करणारे आहेत, लोकांना योग्य अयोग्य काय, खरं खोटं काय, चांगलं वाईट काय, सत्यनिष्ठ काय याची चिकित्सा करून समाजाला योग्य अशा प्रकारचा मार्ग दाखवतात, योग्य अशा प्रकारची दिशा देणारे दिशादर्शक, अशा प्रकारचं लेखन निबंध वाङ्मयामधून या सगळ्या विचारवंतांनी केलेलं आपल्याला दिसून येईल। आणि त्यांच्या विचारावरच पुढे महाराष्ट्राच्या जडणघडण होऊन अनेक चळवळी जन्माला आल्या आणि महाराष्ट्र या देशामध्ये सर्वात प्रगतीपथावर, विचाराच्या पथावर पुढे जाताना आपल्याला दिसून येईल। म्हणून पुरोगामी चळवळीचा केंद्र म्हणून महाराष्ट्राकडे बघितलं जातं, त्याला ही परंपरा मोठी आहे। आणखीन एका वैशिष्ट्यांचा थोडासा सविस्तर विचार करू आणि मग आज त्या ठिकाणी या वैशिष्ट्याच्या नंतर आपल्याला थांबता येईल की भाषा हे विचाराचं देवाणघेवाणीचं आणि विचार व्यक्त करण्याचा प्रभावी अशा प्रकारचं साधन आहे।
वैचारिक साहित्याची भाषा विचार समजून देण्याघेण्यासाठीच तिचा जन्म झालेला आहे. विचारालाच प्राधान्य देताना आपल्याला तिथे कोणत्याही व्यक्तीला समूहाला विचार प्रवृत्त करणं, विचार मनावर बिंबून त्यांना त्या विचार प्रवाहामध्ये सामील करून घेणं, साध्य करून घेण्यासाठी काल सुसंगत बदलत समाज मानसिकता अनुकूल करून घेण्यासाठी प्रामुख्याने विचाराची देवाणघेवाण करत असतात. वैचारिक साहित्याची भाषा ही भावनानिष्ठ नसते, तर वैचारिक साहित्याची भाषा ही विवेकनिष्ठ असते, चिंतनिश्चित असते, तर्कनिष्ठ असते, सत्य असत्य तोलून पाहते आणि म्हणून समाजाला योग्य वळण देणारी आणि संस्कार करणारी ती भाषा असते. म्हणून वैचारिक साहित्याची भाषा ही वजनदार असते, शस्त्रासारखी धारदार असते. तीन चार पल्लेदार वाक्य, स्वल्प विराम, अर्धविराम याचा वापर अधिकाधिक झालेला वाक्य जोडण्यासाठी आणि वाक्य जोडण्यासाठी किंवा वाक्य तोडण्यासाठी आणि व परंतु अथवा या उभ्यानव्या अव्ययांचा अधिक वापर निबंधकारांनी केलेला आहे. आगरकरांचं लेखन तुम्ही वाचू लागलात की पल्लेदार तीन तीन चार चार वाक्य मोठेच्या मोठे आपल्याला दिसून येतील. ब्रिटिशकालीन नियतकालिकातून जे निबंध लिहिले गेले त्याची भाषा काटेकोर, योग्य अर्थ सत्याजवळ जाणारी, अन्वयार्थ लावणारी, एकाच अर्थाची असते आणि दोन तीन चार वाक्य उभ्यानव्या अव्ययांनी जोडले गेलेले आपल्याला दिसतात. गोपाळकांनी सगरकरांची शैली विवेकनिष्ठ, तर्कनिष्ठ, बुद्धिनिष्ठ आहे. तर्क वितर्क संदर्भ देणारी, दाखले देणारी, योग्य प्रभुत्व, भाषेवर योग्य प्रभुत्व असणारी, काटेकोर, रेखीव विचाराला प्रामुख्याने प्राधान्य देणारे. लोकमान्य टिळकांची विष्णूशास्त्री चिपळूणकरांची भाषा राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम रुजवणारी जहाल आहे. चिपळूणकरांची लालित्यपूर्ण आहे. वाङ्मयीन गुणवत्तेला न्याय देणारे असल्यामुळे निबंध वाङ्मयीनदृष्ट्या त्यांचे त्या काळामध्ये श्रेष्ठ ठरले गेलेले आपल्याला दिसून येईल. लोकहितवादीच्या भाषेचे ज्वाज्वल देश अभिमान व्यक्त करणारी, तर्कशुद्ध आणि अलंकारिक गुणसमुच्चयाची विस्तृत अशा प्रकारची दृष्टी असणारी आपल्याला दिसते. महात्मा फुलेंची भाषा ही लोकभाषा असून ती अधिक रोखटोक आहे. उक्ती आणि कृती आणि बोला तसा चाले तिच्यामध्ये आपल्याला दिसून येईल हा उपास. परखडपणा, तिखटपणा, खडे बोल, झोंबणारे अशा प्रकारची भाषा तिथं आपल्याला लोकमान्य टिळकांची दिसते, महात्मा फुलेंची दिसते. लोकहितवादी आणि महात्मा फुलेंची भाषा अधिक तिखट, विद्रोही, मार्मिक, खडसवणारी आहे. भारतीयांना आत्मपरीक्षण करायला लावणारे, विचार करायला भाग पाडणारी ही शैली आहे. आणि म्हणून विचाराचं खंडन मनन करणारी, समन्वयाचा समतोलपणा साधणारी, विचाराच्या लढाईसाठी विचारानेच लढणारी बौद्धिक उंचीवरची शैली तिच्यामध्ये आपल्याला दिसते. ही चिंतनशील आत्मपरीक्षण करणारी, निरीक्षण परीक्षण करणारी होती आणि म्हणून जहाल मवाळा होती. असे सांगावे, असे शिकवावे, असे कळवावे, असे वळवावे यासाठी या भाषेचा जन्म झालेला. म्हणजे शब्दाला चव अंगाने धार असते आणि शब्द हे दुधारी शस्त्र आहे. विचाराने अनेक पिढ्या मारता आणि जगवता येतात आणि म्हणून शब्दांची शस्त्र फार तोलून मोलून वापरावे लागतात. आणि म्हणून वामन निंबाळकरने असं म्हटलेलं आहे, शब्दाने पेटतात घरेदारे देश, शब्दात भिजवतात आग पेटलेल्या घरादारांची. शब्दाने पेटतात घरेदारे देश आणि शब्दात भिजवतात आग पेटलेल्या घरादारांची. शब्द नसते तर असल्या इंगळ्या ढसल्या नसत्या, दया पौराणी म्हटले. उगत शिकलो बरं झालं नाही असं म्हणतो. शब्द हे शस्त्र जपून वापरावे लागतात. शब्दांचे घरे, शब्दांचे धन सर्वश्रेष्ठ तुकारामांना सुद्धा म्हणलं, आम्हा घरी शब्दांची चरत नाही, शब्दांची जत नाही करू. शब्दांची ऊर्जा शक्ती आहे. समाजाची, देशाची वैचारी एक साहित्य प्रॉपर्टी आहे. अमागरी शब्दांचे धन हे सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. म्हणून माणसाच्या वैचारिक आणि प्रगल्भतेवरून या देशाची वैचारिक उंची मोजली जाते. ती सुसंस्कृत असते. घासून पुसून योग्य अर्थ बोलण्या आणि मांडण्यामध्ये त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. म्हणून या निबंधकारांनी, विचारवंतांनी मराठी वैचारिक साहित्याचा पाया घातला. मराठी वाङ्मयाला, मराठी माणसांना वैचारिक दिशा दिली आणि समाज कल्याणाचा मार्ग दाखवला. समाज सुखी, संपन्न, समृद्ध करण्यासाठी ही भाषा कालसुसंगत वापरली गेली. त्यामागची दृष्टी सुसंस्कृत समाज निर्मिती करणे हाच या कालखंडातला निबंधकारांचा उद्देश होता. त्या निबंधकारांच्या आणखीन काही निबंधाच्या अनुषंगाने पुढच्या तासामध्ये चर्चा करू. आज या वैशिष्ट्यावर इथेच आपण थांबूया. धन्यवाद.